शहरात मोठी बाजारपेठ असल्याने विविध व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. मात्र महानगरपालिका व्याप्तीमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेकडून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. यामुळे व्यावसायिकांना परवाने देण्यासाठी व्यवसाय परवाना विभाग कार्यरत आहे. हा विभाग आरोग्य अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येतो. व्यवसाय परवाने देखील आता ऑनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यापूर्वी खाद्य विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून अहवाल घ्यावा लागत असे. पण हे पद 2010 दरम्यान रद्द करून अन्न सुरक्षेची जबाबदारी आरोग्य खात्याच्या FSSI विभागाकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे खाद्यपदार्थाच्या विक्रीचा परवाना घेतल्यानंतर महानगरपालिकेकडून केवळ व्यवसाय सुरू करण्याचा परवाना दिला जातो. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. व्यवसाय परवान्याकरिता विविध अटींची पूर्तता करावी लागते. व्यवसाय परवाना देताना व्यवसायाच्या स्वरूपानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का याची चाचपणी केली जाते. ही जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. सध्या व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. व्यवसाय परवान्याकरिता विशेष कक्ष आहे. व्यवसाय परवान्याच्या वितरणासाठी द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या कक्षाची जबाबदारी सुरेश देवाण्णावर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शहरात साचणाऱ्या कचऱ्याची उचल करण्यासाठी वापरण्यात येणारी कचरावाहू वाहने, महापौर उपमहापौर वाहने, महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची वाहने अशी महानगरपालिकेच्या ताफ्यात 48 वाहने आहेत. काही वेळा अडचणी निर्माण होतात, त्यामुळे याकरिता वेगळा कक्ष असून सदाशिवनगर स्मशानभूमीच्या परिसरात सर्व्हिसिंग सेंटर आणि वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या कामाची जबाबदारी रमेश हिरेमठ यांच्याकडे देण्यात आली आहे. मिरॅकल 5 ई बाईक 13 अधिक वर्ष पारखलेली, किंमत रुपये 43,000 सुरुवात, महिन्याच्या पेट्रोल इतका EMI. श्रीमान एंटरप्राइजेस, शॉप नंबर 1, कनडा भवन, शेख हॉस्पिटल समोर, रामदेव हॉटेल नजीक, नेहरू नगर, बेळगाव. संपर्क 9449819932. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.